सिंदखेडचे राजे लखुजी जाधव म्हणजे स्वराज्य जननी राष्ट्रमाता जिजाऊंचे वडील होते, जे महापराक्रमी, नैतिकता व प्रामाणिकपणा यांचे उत्तम उदाहरण होते। याच संस्कारांची रुजवण जिजाबाईंच्या चारित्र्यात झाली होती। लखुजींची राहणी व रुबाब स्वतंत्र राजासारखा होता। पिता विठोजी व माता ठाकराईच्या पोटी इ.स. 1550 दरम्यान त्यांचा जन्म झाला। सिंदखेड राजा या वतनदारीच्या ठिकाणावरून ते कारभार पाहायचे। सुरुवातीच्या काळात ते निजामशहाच्या पदरी 5,000 मनसबदार होते। दौलताबादच्या किल्ले पराक्रमामुळे निजामशहाने खुश होऊन सिंदखेड परगणा जहागीर म्हणून त्यांना बक्षीस दिला। आपल्या पराक्रमाने व न्यायाने जनतेत आत्मविश्वास त्यांनी निर्माण केला। सुरुवातीस मुळे घराण्याकडे ह्या सिंदखेडची जहागिरी होती आणि मुळे घराण्याचा कारभारी रविराव ढोणे हा होता। त्या दुष्टाने मुळे घराण्यातील सर्वांची कत्तल केली, परंतु त्यातून एक गरोदर स्त्री यमुनाबाई मुळे सुदैवाने वाचली। तिने आपल्यावरील अत्याचार लखुजीरावांना सांगितला व रविराव ढोणे यास ठार मारले तर हे वतन त्यांना देण्याचे वचन तिने दिले। रविरावाच्या अफाट सैन्याशी युद्धात लखुजीने मोठा पराक्रम करून त्यास ठार केले। त्यानंतर लखुजींनी यमुनाबाईला सन्मानाने सिंदखेडास आणले व त्यांना कागदपत्राद्वारे पिढ्यानपिढ्या आदराने त्यांच्या वारसास उपाध्याय पद देण्याचे कबूल केले। यमुनाबाईंवरील अन्याय दूर केल्याने व दौलताबादचा किल्ला निजामशहास मिळवून दिल्याने लखुजीराजास बादशहाने जहागीर व मनसब बक्षीस म्हणून दिली। अनेक शहरांतील 28 महाल व 52 चावड्यांचे वंशपरंपरागत वतन, त्याशिवाय 10,000 मनसब त्यांना मिळाली। सिंदखेडचे वैभव वाढून ती राजधानी झाली। लखुजीरावांनी आपल्या निवासासाठी एक टोलेजंग आणि मजबूत गढी बांधली। मंदिरांचा जीर्णोद्धार केला। मातापूरची रेणुका देवी त्यांनीच सिंदखेडला स्थापन केली। लखुजीराजांना एकूण 3 पत्नी होत्या, म्हाळसाबाई उर्फ गिरिजाबाई, यमुनाबाई आणि भागीरथीबाई। त्यांना 4 पुत्र व 1 कन्या म्हणजे जिजाऊसाहेब ही अपत्ये झाली। दत्ताजी, अचलोजी, बहादूरजी आणि राघोजी हे 4 पुत्र होते। लखुजींचा भाऊ भुजजी यांना बहादूरजी नावाचा पुत्र त्यांनी दत्तक दिला होता। लखुजीरावांची पत्नी म्हाळसाबाई फलटणच्या निंबाळकर घराण्यातील असून त्या अत्यंत पराक्रमी व व्यवहार कुशल होत्या। त्यांच्याच पोटी 4 पुत्र व कन्या जिजाऊ जन्माला आले। सर्व प्रकारचे युद्धाचे शिक्षण व विद्याभ्यास यांचे उत्कृष्ट संस्कार सर्व भावंडांना देण्याचे काम लखुजींनी केले। सर्व प्रकारचे पंडित व विद्वानांना ते पदरी ठेवत, मुलांवर सर्व प्रकारचे ज्ञान व सुसंस्कार होईल हे कटाक्षाने ते पाहत। राजवाड्यात सर्व प्रकारच्या सल्लामसलती, राज्यकारभार, युद्धाचे डावपेच, न्यायनिवाडा, गुन्हेगारांना शासन, चांगल्या कामाबद्दल दिली जाणारी बक्षिसे, कारभारी आणि कारकुनांचा व्यस्त दिनक्रम इत्यादी सर्व प्रकारांमुळे लखुजींची कन्या बालपणातच सर्व बाबींमध्ये पारंगत झाली, ज्यामुळे राजा शिवबा घडला। लखुजी जाधवांनी प्राणांची बाजी लावून निजामशाहीचे संरक्षण तसेच राज्याचा विस्तार केला। मराठ्यांच्या पराक्रमावर उभी असणारी ही परकीय राज्ये मात्र मराठ्यांवर विश्वासघाताने हल्ले करीत होती। 29 जुलै 1629 रोजी निजामशहाने लखुजी जाधव व त्यांच्या पुत्रास आपल्या भेटीस बोलावून भरदरबारात मारेकरी घालून त्यांची हत्या केली। मोगली राजवटीत त्यांच्या पराक्रमाचा हेवा करीत मलिक अंबरसारख्या अनेक सरदारांनी त्यांच्या स्वामीनिष्ठेवर संशय घ्यावा व त्यांना मोगलशाहीची चाकरी करावी लागणे हे केवढे मोठे दुर्दैव। महापराक्रम, नैतिकता व इमानदारीचा शेवट त्यांच्या व त्यांच्या पुत्राच्या मृत्यूत होणे या सर्व बाबींमुळे जिजाऊ अंतर्बाह्य हादरल्या आणि परकीय राजवटीविरुद्ध लढण्यासाठी सिद्ध झाल्या। मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाबद्दल जाणून घेतोय। जर तुम्हाला हा व्हिडिओ आणि ही माहिती आवडली असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करू शकता। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। जय भवानी, जय शिवराय।